आज आंदोलनाला सुरुवात केलेली आहे, काय मागणी आहे आंदोलनाच्या भूमिकेतून? माननीय विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर साहेब यांना मी विनंती केलेली आहे की मराठा समाजाचं ओबीसी आरक्षणाच्या बाबतीमध्ये एक विशेष अधिवेशन, ओबीसीतून आरक्षण देण्याच्या बाबतीमध्ये विशेष अधिवेशन बोलावं अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी मी राहुल नार्वेकर साहेब यांच्याकडे केलेली आहे. त्यामध्ये असं म्हणलेलं आहे की या ठिकाणी सातत्यानं मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या भूमिका घेतल्या जातात आणि याकरता जी आत्ताची मागणी की ओबीसी समाजातूनच आरक्षण मिळावं आणि याच्यामध्ये जी राजकारण केलं जातं या राजकारणाला कुठंतरी फुल स्टॉप मिळावा आणि समाजाला न्याय मिळावा या दृष्टिकोनातून ओबीसीतनं आरक्षण देण्याच्या बाबतीमधलं विशेष अधिवेशन बोलवू ही मागणी. भाऊ, कुठेतरी तुम्ही ओबीसी आरक्षणाची मागणी करताय, मात्र ऑलरेडी जे सगळे सोयरे असेल किंवा कुणबीच्या दाखल्याची नोंद असेल या सर्व सापडलेले आहेत, त्या प्रलंबित आहेत मागण्या, मात्र असं असतानाही तुम्ही ही विशेष अधिवेशनाची मागणी का खास? नाही, आता सातत्यानं आपण पण सर्वांनीच पाहिलेलं आहे की ह्याला आहे ते राजकारण जबाबदार आहे, माझं स्पष्ट मत आहे. या ठिकाणी मूळ मागणी जी आहे ती पहिल्यापासून ओबीसी समाजातनं आरक्षण द्यावं ही मागणी. ह्याच्यामध्ये आता शासन असेल किंवा आत्तापर्यंतचे आंदोलनकर्ते असतील, वेळोवेळी चर्चा वगैरे होऊन सातत्यानं आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. ह्याच्यातनं कुणबीच्या नोंदीचा कधी विषय आला? पूर्वी म्हणजे सुरुवातीपासूनच सांगतो, राणे साहेबांनी आरक्षण दिलं, राणे समिती, त्याच्यानंतर फडणवीस मुख्यमंत्री होते, आरक्षण दिलं, ती दोन्ही पण टिकली नाहीत. त्याच्यानंतर परत आंदोलन सुरू झालं समाज एकवटला, त्यामध्ये कुणबीच्या नोंदी मोठ्या प्रमाणामध्ये सापडायला लागल्या, त्याच्यावरती त्या शिंदे समिती नेमली, परत हैदराबाद गॅजेटचा विषय आला, परत SC BCचं आरक्षण 10 ठिकाणी समाजाला त्या ठिकाणी दिलं, त्याच्यानंतर परत सगळे सोयरेचा विषय त्या ठिकाणी आला, आता विषय या ठिकाणी ओबीसीचा येऊ लागलेला आहे आणि हे सातत्यानं समाजाच्या बाबतीमध्ये वेगवेगळे मुद्दे येतात. आता हा कुठंतरी विषय थांबला पाहिजे, माझी प्राणिक भावना आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना देखील आवाज होतो की अधिवेशनाची तुम्ही मागणी करा, माझा विषय तर पूर्ण होतो. जे सगळं सातत्यानं जे आता सुरुवातीला मी सांगितलं की राणे समितीचा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तो आरक्षणाचा मुद्दा आपल्या समोरची सगळ्या घटना आहेत, त्यानंतर गोदापट्ट्यातलं आरक्षण असेल, हैदराबाद गॅजेटचा विषय होता, नंतर कुणबीच्या नोंदीचा विषय आला, कुणबीच्या नोंदीनंतर परत आंदोलनं झाली, नोंदी हुडका म्हणून सगळा विषय आला, त्यानंतर विशेष अधिवेशन बोलवलं, त्यामध्ये 10% SC BCचं आरक्षण त्या ठिकाणी दिलं गेलं, बरोबर ते सगळे सोयरेचा विषय आला, त्याची अधिसूचना निघाली, त्याच्यावरती हरकती आल्या, त्याच्यावरती कायदा काय आणखीन झालेला नाही, त्या हरकतीवरतीच सगळं चालू आहे, त्याच्यानंतर आता परत उपोषण आणखीन सातत्यानं पुढे येऊ लागलेत ओबीसीतनं आरक्षण, मग एकदाच समाजाला सातत्यानं कुणी खिळवू नये, माझी प्रामाणिक भावना कुणीच खिळवू नये. कोण खिळवते असं वाटतं? नाही, हे राजकर्ते जे आहेत ना कधी म्हणतात की असंच आरक्षण पाहिजे तसंच आरक्षण पाहिजे, हे चुकीचं आहे, तेच बरोबर आहे. मुळात मागणी काय समाजाची? ओबीसीतनं आम्हाला 50% आता आरक्षण दे, हीच मागणी आहे ना. मग फिरून फिरून गोल 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 भुई चक्कर कशाला करायचं? आणि सातत्यानं हा विषय पुढे देत असताना मीच मागणी केलेली की जो काय करायचा ना आता निर्णय, विधानसभा गेल्यानंतर याला कोणी करणार आहे का? परत आपापल्या नादात जातील, परत समाज आमचं फासल्यानंतर त्याला कोण जबाबदार आहे? त्याच्यापेक्षा मी अशी मागणी केलेली आहे विधानसभा अध्यक्षांकडे की अधिवेशन बोलवा आणि जे ओबीसीतनं मागणी आहे मराठा समाजाची ह्याच्या बाबतीमध्ये सगळ्याच पक्षांनी भूमिका स्पष्ट करावी आणि सगळ्याच आमदारांनी करावी. आज मराठा समाज बांधवांना ओबीसीतनं आरक्षण द्यायचं आहे, द्या. आज मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण द्यायला आमचा विरोध आहे, करा. आणि ज्या मराठा समाज बांधवांना काय, मराठा समाजाची अशी पण मागणी आहे की आमचं ओबीसीतनं आम्हाला आरक्षण नको, हे आपल्याला पण माहीत आहे. आणि त्या ठिकाणी त्या मराठा समाज बांधवांनी प्रतिज्ञापत्र द्यावं की मला ओबीसीतनं नको, माझं मी काही EWUची व्यवस्था करेल, आता ते तर गेलं आहे, काही SC BCची व्यवस्था करायची का त्यांना विशेष काय करायचं ती सरकार ठरवण, परंतु ओबीसीतनं आरक्षणाची जी मागणी आहे ह्याच्या बाबतीमध्ये दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी एकदाच करावं. आपलंच सरकार आहे, आपण सरकारला अहो मी अपक्ष आमदार आहे, मी माझ्या तालुक्यातल्या विकास कामाकरता त्यांना सहकार्य केलं. तुम्हाला पण सगळ्या अख्ख्या राज्याला सांगू इच्छितो मी पत्रकार बांधवांना सुरुवातीला आणि माझ्या तमाम मराठा बांधवांना सांगू इच्छितो की मी इलासराव देशमुख साहेबांनी पण माझा लाड केला, नारायण राणे साहेबांनी पण केला, अशोकराव चव्हाण साहेबांनी पण कामं भरपूर केली, पृथ्वीराज चव्हाणांनी पण कामं त्या ठिकाणी माझी केली, मुंडे साहेबांनी पण माझी कामं चांगली केली, एकनाथ शिंदे पण करतायत, अजितदादा पण करतायत, फडणवीस साहेब पण करतायत, चंद्रकांतदादा आहेत, सगळेच बाळासाहेब थोरात, सगळ्या मंत्र्यांकडे गेलो मी. आम्ही 2004 ते 2009 आमदार 99 मी 300 मत हराळी व्यक्त झाली होती. मी एक चळवळीतला कार्यकर्ता आहे, काम करणारा, मी एक सर्वसामान्य कुटुंबातनं आलो होतो, शेतकरी कुटुंबातनं, आणि मी
जी सातत्यानं धडपड करतो राशन कार्ड, आणखीन सुद्धा आमदार आहे ना मी, राशन कार्ड माझं टायपिस्ट आला तर माझ्या हातानं राशन कार्ड काढून देतो, आणि ह्याच्यामुळे माझा लाड करतात सगळे. मी अपक्ष निवडून यायला काय सोपं आहे का? अपक्ष निवडून यायचं तिथं सुद्धा निवडून आलो साहेब, त्याच्यामुळं सरकारला पाठिंबा का दिला? आता गेल्या वेळेस सरकार होतं का? गेल्या 2.5 वर्षात महाविकास आघाडीचं सरकार होतं, मी कोणाला पाठिंबा दिला? विरोधी पक्षाला पाठिंबा देणारा उलट्या प्रवाहात वाहणारा मासा मी आहे. आता नशिबानं त्यांचं सरकार आलं आणि तालुक्यातले पाण्याचे प्रश्न वगैरे होते तळ्याचे, याकरता मी तिथं धडपडलो आणि मला चांगला न्याय मिळाला. आणि भाषणामध्ये माझं कौतुक केलं, राजेंद्र राऊत भगीरथ, राजेंद्र राऊत बेरची एक का केलं सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे की काय आरोप होतात लाख, पण कुठल्या 10 पैशाच्या भानगडीत मी पडलो नाही. प्रामाणिकपणानं मी माझ्या तालुक्याला पाणी मागितलं आणि सार्वजनिक कामाला प्राधान्य देतो म्हणून माझा लाड केला जातो. मी जर स्वार्थी भूमिका कुठली टेंडरसाठी कशासाठी घेतली तर मला कुणीच किंमत दिली नसती तुम्हाला सांगतो, आणि मी ही माझी प्रामाणिक भूमिका ठेवणार आहे आयुष्यभर. नाही आता मी ईमेलवर 2 दिवसापूर्वी पत्र, 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांना पण मी निरोप दिलाय, त्यांच्या PN चा मला निरोप आलाय, तुला आम्ही मुख्यमंत्री साहेबांनी निरोप दिला, तुला वेळ देतो म्हणून मी त्यांनाही बोललेलो आहे, सगळ्यांना बोलायचं आणि आजही सगळ्यांना बोलणार आहे. मी नार्वेकरांना आता मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून नार्वेकर साहेबांना हा विषय जाईल, त्यांना ईमेलवर पण पत्र दिलं होतं काल, बाय हँड तिथं पत्र दिलेलं आहे, मग ते नव्हते पोच तिथली घेतलेले, सगळ्या पक्षाच्या ऑफिसला पोच दिलेले आहेत, आता सगळ्यांना बोलणार मी. नाही मी आता सगळ्या पक्षाला तर पत्र पाठवलेत, विधानसभा अध्यक्षाला पण पाठवलेत, आणि व्यक्तीशी आता मी 6 च्या पुढे संध्याकाळी बसून सगळ्या आमदारांना पण मी माझं व्यक्तिगत पत्र पाठवून विनंती करणार आहे की तुम्ही पण या ठिकाणी अध्यक्षांना पत्र द्या, आणि माझी आपल्या माध्यमातून माझ्या सगळ्या मराठा समाज बांधवातल्या माझ्या गरजून सगळ्या मराठा समाज बांधवाला विनंती आहे, तुम्हीही प्रत्येक आमदार, तू मराठ्याचा आहे असंच नाही, कुठल्याही समाजाचा असू द्या, त्या आमदाराला पण मतदान आपण मराठा समाज करतोय, त्या आमदाराकडनं पण पत्र घ्या आणि एकदा विशेष अधिवेशन होऊ द्या. मी काय दुसरी मागणी केली का? फक्त विशेष अधिवेशन घ्या, जो कुणी वोटवर करायचं आहे ती मंदिर आहे, शेवटी कायदे कुठं बनतात? संसदेत, विधानसभेत, ते विधानसभेच्या मंदिरातच सांगा ना, होय नाही संपला विषय. आता माझं बेमुदत आंदोलन तर चालू आहे, ह्याच्यावरती आता कोण काय काय करतंय आणि पुढचं आंदोलन कसं करायचं ते सगळ्यांच्या विचारानं ठरवण मी. आनंदाची गोष्ट आहे, त्यांनी पण लावून धरा, तुम्ही पण अधिवेशनाची मागणी करा, त्यांनी पण अधिवेशनाच्या बाबतीतच मागणी करायला पाहिजे, त्या अधिवेशनाची मागणी हो का? या ठिकाणी हा निर्णय कुठं होणार आहे? आता SC BC आरक्षण 10% दिलं, कुठं निर्णय झाला? त्याच्यामध्ये पण मी माझी भूमिका आमदार म्हणून मांडली, आरक्षण द्या म्हणून. आता जो OBC आरक्षण द्या हा मुद्दा कुठं सुटणार आहे मला सगळेजण सांगा. सगळ्या महाराष्ट्रातल्या माझ्या मराठा समाज बांधवांना विनंती आहे, या ठिकाणी हा प्रश्न कुठं सोडला जाणार आहे? त्या न्याय मंदिरामध्येच, संसदेमध्ये किंवा विधानसभेमध्ये. मग विधानसभेमध्येच ही मांडणी करावं लागणार आहे. OBC विषय लावा अध्यक्षांनी, फक्त काय करावं विषय लावा, मग कोण विरोधात करते कोण काय करते, दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी होणारच आहे ना, जयद्रथ आणि सूर्य. मग मराठा समाजाने ठरवावं की बाबा नेमकं आपल्या बाजू कोणी मतदान केलं, कोणी विरोधात केलं, तेव्हा जी काय व्हायचं ती होईल. एक तर मराठ्याची एवढी ताकद आहे की त्यांना घ्यावंच लागणार आहे, आणि जर आपली जर मागणी कोणी मान्य करत नसेल तर त्यांनी तर मागणी करणारच आहे, आम्हाला मतदान करा, मग ती मागणी तर समाजाने कशाला पूर्ण करायची? नाही करत म्हणायचं, बस घरी. हो, एक मिनिट, तुम्ही